नमस्कार, मी ज्योती सदामते, जनशक्ती वॉइस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत. आता पाहूया आपण आजच्या ताज्या घडामोडी. आम्हाला न्याय वाढीव वीज बिल माफ करा, अन्यथा उपोषणाचा इशारा. मानकापूर यंत्रमाग धारकांचा इशारा. राज्यात नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांची वीज बिले माफ केली आहेत. मात्र यंत्रमाग धारकांचे वीज बिल वाढवण्यात आल्याने यंत्रमाग व्यवसाय मात्र अडचणीत आला आहे. याबाबत सरकारला बऱ्याचदा निवेदने देऊनही शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येत्या 10 दिवसाच्या आत वाढीव वीज बिल मागे न घेतल्यास अमरण उपोषण करण्याचा इशारा मानकापूर येथील दरवाढ विरोधी कारखानदार समिती पदाधिकाऱ्यांनी दिला. आज आयोजित पत्रकार बैठकीत बोलताना बबन माळी म्हणाले, कर्नाटक राज्यात वस्त्र उद्योग खात्याकडून मिळणाऱ्या सवलतीकडे पाहून आम्ही या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून यंत्रमाग व्यवसाय उभा केला आहे. सध्या शासनाकडून सर्व सबसिडी व अनुदान बंद करण्यात आले आहे, त्यामुळे यंत्रमाग धारक मोठ्या अडचणीत आले आहेत. असे असताना वाढीव बिलाचा बुरदुंड आमच्यावर घातल्यामुळे कारखाना बंद करण्याची वेळ आमच्यावर आली आहे. पूर्वी 1.25 रुपये येणाऱ्या वीज बिलाची सध्या 9.75 रुपये आकारणी केली जात आहे. त्यामुळे या बिलात भरमसाठ वाढ झाली आहे. या व्यवसायाला ऊर्जित अवस्था देण्यासाठी शासनाने वीज बिलात सवलत देणे गरजेचे आहे. या व्यवसायात सुमारे 97 कारखानदार लाखो रुपयाचा गुंतवणूक केले आहेत. 20 HP यंत्रमाग धारकांना वाढीव बिल देण्यात येत आहे. या सर्वांना उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे शासनाने वाढीव वीज बिल मागे घेऊन आपला वीज बिल सवलती द्यावी अशी मागणी होत आहे. बबन जामदार म्हणाले, पूर्वी येथील सर्वच यंत्रमाग कामगार जवळच्या इचलकरंजीस कामाला जात होते, पण येथील राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सवलतीचा विचार करून याच ठिकाणी आपण कारखाने उभारणी केली व या ठिकाणी सुमारे 500 अधिक कामगार काम. पण सध्याची परिस्थिती पाहिल्यास वस्त्र उद्योग व्यवसायाला घरघर लागली आहे, कारण या व्यवसायाला मिळणाऱ्या सर्व सोयी सुविधा शासनाने बंद केल्या आहेत. या सर्व योजना चालू कराव्यात म्हणून आपण गेल्या अनेक महिन्यापासून सरकारला निवेदन दिली. प्रसंगी बेंगळूर वारी सुद्धा झाली, पण अद्याप याकडे कोणीच लक्ष दिले नाही. आधीच अडचणीत सापडलेला यंत्रमाग धारक पुन्हा या आर्थिक बेचाने आत्महत्या करू पाहत आहे. याबाबत सरकारला वारंवार माहिती देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे वाढीव वीज बिल मागे घ्यावे, अन्यथा अमरण उपोषण करण्याचा इशारा बबन जामदार यांनी दिला. यावेळी राजू माळी, सन्मती पाटील, जयसिंग लोंढे, जयपाल चौगुले, दीपक माळी, सुधीर कांबळे, अमोल कोळी, अमर माने, बंडू चावरे, अप्पा मोरे, चन्नप्पा पुजारी, संजू अकोळे, रावसाहेब मोरे, शंकर कुंभार, विक्रम माळी यांच्यासह कारखानदार उपस्थित होते. सर एक मिनिट थांबा, सर एक मिनिट. ओके सर, सर एक मिनिट. काय समस्या आहे तुमची सांगा. चालू, कर्नाटक राज्यामध्ये आमचे पॉवरलूम युनिट आहेत सगळे. बेळगाव जिल्ह्यामध्ये 1 ते 20 HP पर्यंत पॉवरलूम युनिट मोठे आहेत. काय शासनाने काय केले, 1 ते 20 HP पर्यंत जो विषय आहे तो 10 HP पर्यंत माफ केलेला आहे. आणि त्यानंतर जे बिल युनिट दिले ते 1 रुपये 11 रुपये पर युनिटनं बिल काढलेलं आहे आमच्या. काय ते आज ताकद आपल्याला 10 HP च्या पुढे 20 HP च्या लोकांपर्यंत पैसे भरण्याची म्हणजे सक्ती जी आहे ती शक्य नाही भरण्याची आहे. काय हा धंदा मुळात अडचणीचा धंदा आहे. काय पूर्वी आम्हाला 1.25 रुपये वीज बिल येत होतं, त्यापूर्वीप्रमाणे आम्हाला आज जागेत आजपर्यंत बिल यावं. याच्यापूर्वी आमची थकबाकी जी वाढल्या बिलामध्ये ती पण आम्हाला सवलतीमध्ये बिल मिळावं. काय ही जी आमची एवढी अपेक्षा आहे सगळ्या यंत्रमाग धारकांची. आता तुमचं कारखाना बंद आहे का? चालू बंद चालू आहे. ज्याने कसं झालं कारण उद्योगधंदा बंद राहतोय आणि कामगारांचं पोटमारी होते म्हणून लोकांनी धाडसानं चालवलं आहे. पण तो आता हे धाडसानं चालवायची ताकद आता मालक लोकांची पूर्णपणे संपलेली आहे. काय त्यामुळं आमच्या कामगार लोकांचा पण प्रश्न उद्भवला आहे आणि मालक लोकांच्या पोटप्राण्यांचा पण प्रश्न उद्भवला आहे. काय त्यामुळे शासनाने योग्य ते लवकरात लवकर निर्णय घेऊन काय आम्हाला पूर्वीचा जुना रेटप्रमाणे पूर्वीचं जुने बिल पण द्यावं काढून ते आम्ही भरण्यास तयार आहे. आणि येणारं बिल ते 100 रुपयाने आम्हाला बिल काढून द्यावं एवढीच आमची अपेक्षा. याच्यापेक्षा दुसरी कुठली अपेक्षा नाही. आणि कुठलीही योजना आम्ही मोफत मागितलेली नाही किंवा इथनं पुढे मोफत मागणार पण नाही. या संदर्भात काय मनवी वगैरे दिलं आहे काय? याच्यापूर्वी खूप वेळा दिले, 8 महिने झाले आम्ही अर्जी करावले, मंत्रालयापर्यंत गेले, मोर्चा काढले, अधिवेशनमध्ये आमचं काहीतरी हे मांडले असं आमचे पूर्वी अध्यक्ष कोण होते, यंत्रमागाचे अध्यक्ष होते, त्यांनी मांडले म्हणून समजतं आहे. पण आम्हालापर्यंत आमच्यापर्यंत अजूनपर्यंत काही आलेलं नाही. काय आज कालपर्यंत काल लाईट बिल आले आमच्या घराकडं कारखान्यात वगैरे आले, पण ते पूर्ण असंच आले की 11 रुपये, 10.5 रुपये, 9.5 रुपये जसं युनिट वापरले या हिशोबाने बिल गव्हर्नमेंटनं काढून दिलेलं आहे. काय
त्याचा योग्य निर्णय लवकरात लवकर लावून आम्हाला पूर्वीचा जुना रेट आणि मागची थकबाकीचं बिल एवढं घालून बिल आम्हाला काढून द्यावं. आम्ही बिल भरण्याला तयार आहे. इथनं पुढे येणारी बिल 100 रुपयानं बिल द्यावं आम्ही भरायला तयार आहे. किती लोक आहेत यंत्रमाग? 96 लोक आहेत आमचे 10 HP च्या पुढचे आणि 10 HP च्या आतले लोकांना ते गव्हर्नमेंटनं फ्री केले. त्यांच्या लोकमध्ये थकबाकी आहे काय, त्या लोकांची पण बिल 100 रुपयामध्ये घालून ते पण लोक पैसे भरायला तयार आहे. आता आज सगळ्यात आमची बिलं जी आलेले आहेत ती 1 लाखाच्या पुढं 3 लाखाच्या आसपास बिलं आमची थकबाकीमध्ये साठलेले आहे. पूर्वी आमचं कनेक्शन 1 दिवसासाठी कट केलं होतं, परत शासनाचा काय निर्णय झाला काय आम्हाला माहीत नाही, पण तो परत ते कनेक्शन आम्हाला संध्याकाळी 8 वाजता रात्री चालू करून दिलं. त्यांनी थकबाकी आम्ही नाही भरलेले. तुमचे म्हणजे काय किती रुपये युनिट प्रमाणात तुम्हाला दिले? पूर्वी आमचा जुना रेट होता, त्या रेटनं आम्हाला 1 रुपये 25 पैसे होता. त्याचं पुढं पण 1 रुपये 25 पैसे यावं. जुना रेट आम्हाला जे जुनं बिल 2023 पासून जे बिल काढून दिले काय, ते पण जुन्या रेटप्रमाणे बिलं काढून द्यावं. ते पण आम्ही बिलाला थकबाकी जी एवढी आमच्या अंगावर बसते तेवढी आम्ही 2-3 टप्प्यात भरायला तयार आहे. आता केव्हापासून हे वाढलं आहे? 2023 जूनपासून. किती आहे? 11 रुपये ना? किती आहे? 10.5 रुपयानं 10.5-11 रुपयानं या रेंजमध्ये बिल आली आम्हाला. युनिट पर युनिट 11 रुपये युनिट प्रमाणे बिलं यायला लागले. हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, नाहीतर आम्ही प्रश्न उपोषणाला बसणाऱ्याची तयारी दर्शवलेली आहे. आपलं नाव काय? सन्मती पाटील. आम्हाला न्याय, वीज दर बिल, सर्वांनाच सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार. मी बबन जामदार, निप्पाणी तालुका रयत संघटना उपाध्यक्ष. आज जे आमच्या गावावर संकट उद्भवलं आहे ते संकट आसमानी संकट असून आज पावरलूम धंदा कसा चालवायचा हे आमच्या कारखानदार बंधूंना अडचणीचं झालं असून मरण यातना भोगत आहेत. गेली 7 ते 8 महिने झालं कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, महसूल मंत्री, सर्व मंत्री, पालकमंत्री, स्थानिक आमदार यांच्याकडं, वस्त्रोद्योग मंत्री यांच्याकडं पाठपुरावा करूनसुद्धा आमच्या प्रश्नाकडं सर्व मंत्रिमंडळ कर्नाटक सरकारने दुर्लक्ष केलं असून हे दुर्लक्ष आमच्या मरणावर पोचलेलं आहे. आणि 11 रुपये युनिटप्रमाणे लाईट बिल आकारून आम्हाला आणि जरा आमचा डबराज काढून त्यांनी आमच्या ह्याच्यावर मरणयात्रा भोगायला होत आहेत. आणि हे मरण यातना भोगत असताना आम्ही कुठेतरी आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र आमच्या आवाजाचा कुणीही दखल घेत नाही अशी आमची खंत आहे. आणि पूर्वी ज्याप्रमाणे 1.25 रुपये युनिट दर होता लाईटचा, तोच लाईट बिल दर त्याच लाईट बिल दरानं आकारावं, बिल आकारावं असं आमची मानकापूर व परिसरातील कारखानदारांची अपेक्षा आहे. आणि ती अपेक्षा कर्नाटक सरकारनं पूर्ण करावी आणि वस्त्रोद्योगाला चालना मिळावी हीच आमची कर्नाटक सरकारच्या चरणी प्रार्थना आहे. आणि आम्हाला न्याय मिळावा एवढंच सांगतो. बेके बेको, बेके बेको. बबन माळे जोरात आवाज ना, बबन माळे माणकापूर. ಏನ್ ಸಮಸ್ಯೆ ಐತ್ರಿ ನಮ್ದು? ಸಮಸ್ಯೆ ಅಂದ್ರೆ ಈಗ ಅಂದ್ರೆ ಪೈಲೆ ಲೈಟ್ ಬಿಲ್ದ ಮೇನ್ ಸಮಸ್ಯೆ ಐತ್ರಿ. ಲೈಟ್ ಬಿಲ್ ಅಂದ್ರೆ ಮೊದಲಿಂದ ಬರ್ತೈತಿ 1.25 ರುಪಾಯಿ ಯುನಿಟ್ ಬರ್ತೈತ್ರಿ. ಈಗ ಬರಾಕತ್ತೈತ್ರಿ 10.5 ರುಪಾಯಿ ಬರಾಕತ್ತೈತಿ. ಈಗ ಇಂಥ ಲೈಟ್ ಬಿಲ್ದಾಗ ನಮ್ಮ ಪರವರ್ಸಂಗಿಲ್ಲ. ಆ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಇದು ಹೋರಾಟ ಮಾಡಾಕತ್ತೀವಿ. ಅದು ಹೋರಾಟ ಈಗ 7, 8, 9 ತಿಂಗಳಾಯ್ತು ನಡೆದೈತ್ರಿ. ನಾವು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಈ ಭಾಗದ ಆಮದಾರ, ಸಚಿವ, ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಕಲೆಕ್ಟರ್ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಆದರೆ ಏನೋ ಅದರ ಆಗಲಿಲ್ಲ. ಇದು ಯಾರ್ಯಾರದ ಇಲ್ಲದ ಇನ್ನಿಟ್ಟು ಬಂದ್ ಆಗ್ಯದ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅದರ ಲೈಟ್ ಬಿಲ್ ಹೆಚ್ಚಾಗತ್ತೆ. ಆ ಸಲುವಾಗಿ ಇದು ಎಲ್ಲ ಟೋಟಲ್ ಯೂನಿಟ್ ಬಂದ್ ಇಟ್ಟು ಇಂಜರ್ಗಿಂಜ ಹೋಗಾಕದವು. ಮತ್ತು ಪೈಲೆ ಏನು ಇತರ ಮುಂಚೆ ಪೈಲೆ ನಾವು ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ. ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ದಾಗ ಏನು ಸಿಗಂಗಿಲ್ಲ ನಮಗೆ. ಆ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಇದು ಪವರ್ಲೂಮ್ ಹಾಕಿದ್ದೀವಿ. ಈಗ ಪವರ್ಲೂಮ್ದಾಗ ಭೀ ಇದು ಹಿಂಗೆ ದಂಧೆ ಆಗಾಕತ್ತೈತಿ. ಆ ಸಲುವಾಗಿ ಇದು ಸರ್ಕಾರ ಈ ಕಡೆ ನೋಡಬೇಕು. ಸರ್ಕಾರ ಇಟ್ಟು 8 ತಿಂಗಳು ಇಟ್ಟು ನೋಡಂಗಿಲ್ಲ. ಹಂಗೆ ನೋಡೋದಂದ್ರೆ ಇದು ಏನು ಮಾಡೋದ? ಅದು ನಮಗೆ ಇದು ಹೊಟ್ಟಿಗೆ ಬಂದೈತಿ. ಇದು ಎಲ್ಲ ಎಷ್ಟು ಪವರ್ಲೂಮ್ಸ್ ಈಗ ಮಾಣಕಾಪುರದಲ್ಲಿ 3000 ಪವರ್ಲೂಮ್ ಇದ್ದಾವೆ.
ಬಟ್ ಏನಾಗೈತಿ 3000 ಈಗ ನಮ್ಮ 1 ರೂಪಾಯಿ 25 ಪೈಸೆಲೆ ಫಸ್ಟ್ ಕರೆಂಟ್ ಬಿಲ್ ಬರ್ತೈತಿ, ಈಗ 11 ರೂಪಾಯಿಲೆ ಕರೆಂಟ್ ಬಿಲ್ ಬಂದೈತಿ. 11 ರೂಪಾಯಿ ಕರೆಂಟ್ ಬಿಲ್ ಬಂದಮೇಲೆ ಇಲ್ಲ ಎಷ್ಟು ಜನ ಎಲ್ಲ ಪವರ್ ಲೂಮ್ ಯೂನಿಟ್ ಬಂದ್ ಮಾಡಿಸಿ ಮಾರ್ಕೆಟ್ದಾಗ ಹೋಗ್ತಾರೆ. ಫಸ್ಟ್ ಇವಾಗ ಫಸ್ಟ್ ಐದು ವರ್ಷ ಒಳಗೆ ಪೈಲೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಇದ್ದಿದ್ದು ಅವ್ರ ಮಾಸ್ಟ್ ಮನುಷ್ಯರಿಗೆ ಇಲ್ಲೇ ಕಳ್ಕೊ ತೊಗೊಂಡು ಬರಿ, ನಾವು ಪವರ್ ಸಬ್ಸಿಡಿ ಕೊಡ್ತೀವಿ, ಸಂಬಂಧ ಜನ ಇಲ್ಲೇ ಬಂದರು. ಬಟ್ ಈಗ ಮಂದಿಷ ಕೆಲಸ ಸಿಗ್ತಿದೆ ಮಾರ್ಕ ಕರ್ನಾಟಕ ಮನುಷ್ಯರ್ದಾಗ ಕೆಲಸ ಸಿಗ್ತಿದ್ದ ಸಂಬಂಧ ಎಲ್ಲ ಜನ ಇಲ್ಲೇ ಪವರ್ ಲೂಮ್ ವ್ಯವಸ್ಥೆದಾಗ ನಿಡ್ತಾರೆ. ಈಗ ಹೆಂಗಾಗೈತಿ ಎಲ್ಲ ಅಡ್ಚನ್ದಾಗ ಹೆಂಗೆ ಬಂದಿದ್ದು, ಪವರ್ ಲೂಮ್ ಇಲ್ಲೇ ಬಂದಾದ್ಮೇಲೆ ಪೂರಾ ಇಲ್ಲೇ ಮಾರಾಟದಾಗ ಹೋಗೋದು ಬರೋದು ಹೋಗೋದು ಅಡ್ಚನ್ ಬಂದಿದ್ದು, ಮತ್ತು ಇಲ್ಲೇ ಊಟ ಸಿಕ್ಕೋತ ಅವ್ರಿಗೆ ಕಷ್ಟ ಬಂದಿದ್ದೆ ಅವ್ರಿಗೆ. ಅದೇ ಜನ ನಮ್ಗೆ ಏನೇ ಅಡ್ಚನೆ ಇದೆ ಪವರ್ ಲೂಮ್ ಸಬ್ಸಿಡಿ ಪೈಲೆ ಹೆಂಗೆ ಇತ್ತಿದೆ ಆ ಪ್ರಕಾರಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಕೂಡಬೇಕಾ, ಮುಂದಿನ ಅವ್ರು ಕಳಿಸಿ ಕಷ್ಟ ಮಾಡಿ ಮುಂದೆ ವ್ಯವಸಾಯ ಚಾಲು ಮಾಡ್ತೀವಿ ಈಗ, ಅದೇ ಸಮಸ್ಯೆ ಆಗಿದೆ. ಎಲ್ಲ ಬಂದಾಗಿತ್ತು ಸರ್, ಬಂದ ಹೆಂಗಾಗೈತಿ ಅದರ ಪರೋಡ್ಸ ಇಲ್ಲ, 3 ರೂಪಾಯಿ ಪ್ರತಿ ಮೀಟ್ರಿಗೆ ಒಂದು ನಮ್ಮ ಮಜೂರಿ ಇರ್ತೈತಿ, 2 ರೂಪಾಯಿ ಇತ್ರಾಗ ಹೋಗ್ತೈತಿ ಲೇಬರ ಇಲ್ಲ ಮೆಂಟೆನೆನ್ಸ, 1 ರೂಪಾಯಿದಾಗ ಮಾಲಕ ಮತ್ತು ಇತರಾಗ ಕರೆಂಟ್ ಬಿಲ್ ತುಂಬೋದಂದ್ರೆ ಭಾಳ ಕಷ್ಟ ಐತಿ ಸರ್. ಒಂದು 12 ಮಾಗ ಇದ್ರ 30 ರೂಪಾಯಿ ಬಿಲ್ ಕರೆಂಟ್ ಬಿಲ್ ಬರ್ಬೇಕೈತಿ. ಈಗ ಫಸ್ಟ್ ಹೆಂಗೈತಿ 6000 ರೂಪಾಯಿ 700 ರೂಪಾಯಿ ಕರೆಂಟ್ ಬಿಲ್ ಬರ್ತೈತಿ, 300 ರೂಪಾಯಿ ಅಂದ್ರೆ ಭಾಳ ಕಷ್ಟ ಐತಿ. ಇದು ಏನು ಉಳಂಗಿಲ್ಲ, ಉಳಿದ ವಿಷಯ ಬೇಡೆ, ನಾವು ಸ್ವಂತ ಕಷ್ಟ ಹಾಕಿ ಮಾಡಿ ಅಂದ್ರೆ ಸಾಧ್ಯ ಆಗಲಿಲ್ಲ, ಬಂದ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಸರ್. ಮಂದಿ ಕೆಲಸನೂ ಇಲ್ಲ, ನಮ್ದೇ ಇಲ್ಲ, ನಮ್ಮ ಹೊಟ್ಟೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗೈತಿ, ನಮ್ಮ ಹುಡುಗರು ಸಾಲಿ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗೈತಿ, ನಮ್ಮ ಹುಡುಗರು ಬಿ ಮಾಡ್ಕೋತಾರೆ, ಬಿದಾಗ ನಾವು ಅಡ್ಮಿಷನ್ ಫೀ ತುಂಬಕದ, ನಮ್ಮ ಹುಡುಗರ ಸಂದ 3500 ರೂಪಾಯಿ ತುಂಬಕಂದ್ರೆ ಕಷ್ಟ, ನಮ್ಮ ಅಡ್ಮಿಷನ್ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ, ಸಮಸ್ಯೆ ಅಂದರೆ ಫುಲ್ ಸಮಸ್ಯೆ. ಇದ್ರ ಮೇಲೆ ನಮ್ದು ಎಲ್ಲ ಊಟ ಬಿಟ್ಟ ಎಲ್ಲ ಸರಿ ಮನುಷ್ಯರ ಇದ್ರ ಇತ್ರಾಗೆ ನೋಡಿಸ್ಕೊತೇವೆ, ಭಾಳ ತಪ್ಪಾಗೈತಿ ಸರ್. ಅಂದರೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ನಮ್ದು ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಇದು ಮಾಡಬೇಕಂತ ಅಷ್ಟ, ಬಾಕಿ ಏನೇ ಸರ್. ನಮ್ಮ ಹೆಸರು ಸಮ್ಮತಿ ಪಟ್ಟಿಲ್ಲ. अशा बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साइटवर शेअर करा.